सकाळची विनंती का सांगितलेली आहे? 5 ते 6 या वेळेमध्ये आपल्याला सकाळची विनंती का सांगितलेली आहे? तर मी एका पेपर मध्ये एक लेख आला होता सुंदर, तो लेख मी वाचला, तर त्यामध्ये सुद्धा सकाळची विनंती 4 ते 5 हे मुनिस्थान जे मुनी लोक करतात, ऋषी मुनी करतात, ते 4 ते 5 या वेळामध्ये ते आंघोळ करून देवाला विनंती करतात। तिथे देवाला असा शब्द होता। आणि 5 ते 6 हे देवांची स्नान देवस्थान, तर या हे ब्रह्मस्नान असते। बाबांनी आपल्याला 5 ते 6 या वेळेमध्ये आपल्याला आंघोळ करून विनंती करायला सांगितली आहे की ते देवाचं नाव होतं। तर या वेळेला विनंती केल्याने ही दैवी शक्ती आपल्याला 100% साथ देते। या वेळेला आपल्याला दैवी शक्ती 100% साथ देते। आणि खरोखरच आहे, जेही कोणी आता बरेच मार्गदर्शन झाले, त्यांनी सांगितलं की आपण वैद्यवाणी केली, डॉक्टर केले, कुठेही आमचा थारा लागला नाही, शेवटी आपण शेवटच्या क्षणाला आता हुलकेबाऊंनी सांगितलं परमात्मा एक मार्गाशी जुळलो आणि पहा ते आज आपल्याला समोर दिसून राहिलेले आहे। पहा, तर दैवी शक्ती ही 100% साथ देते। आणि या 3 दिवसाच्या कार्यामध्ये आपलं दुःख दूर होते। म्हणून बाबा हे अंतर्यामी होते, आताच प्रास्ताविक मार्गदर्शनामध्ये सांगितलं बाबा हे अंतर्यामी होते। आणि म्हणूनच त्यांनी 5 ते 6 या वेळामध्ये आपल्याला विनंती सांगितली आणि आपलं आपण कुटुंब आपण सुखी समाधानी केलेलं आहे। आणि ही झाली देवस्थान। आणि 6 ते 8 ही झाली मानवीय स्थान, मानव यामध्ये आंघोळ करतात, मानवीय स्थान। आणि यामध्ये ही दैवी शक्ती अर्धी साथ देते, फक्त अर्धी साथ देते। आणि 8च्या नंतर भूतप्रेत आणि सैतानाचं स्नान। आणि हे झालं सकाळच्या विनंतीचं महत्त्व काय आहे हे बाबांनी सांगितलेलं आहे। आणि पहा, हा मार्ग हा अनुभवाचा मार्ग आहे, अनुभवाशिवाय कोणी या मार्गाशी जुळत नाही। भगवत प्राप्ती करता बाबा रात्रंदिवस झटले, सेवकांच्या अंधारी दुनियेमध्ये एकटे सूर्य ठरले। गर्वाने देतो आम्ही त्यांना सद्गुरूची जागा, अहो गर्वाने देतो आम्ही त्यांना भगवंताची जागा, कारण एकटे बाबा जुमदेवजी 33 कोटी देवांना पुरले। एकटे बाबा जुमदेवजी 33 कोटी देवांना पुरले। जिथे कुठे आपला थारा लागत नाही, तेथे आपण या मार्गाशी जुळल्यानंतर 3 दिवसामध्ये आपले दुःख दूर झालेले आहे। आता स्वांदिले सरांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीला भूतबाधा होती आणि या मार्गाशी जुळल्यानंतर ती नॉर्मल झाली आणि चांगली सुद्धा आहे। आणि सत्य अनुभव आहे, हा सत्य आहे, कारण बाबांच्या कुटुंबामध्येही फार मोठ्या प्रमाणामध्ये भूतबाधा होती आणि बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि त्यांच्या कुटुंबातील भूतबाधा दूर झाली, त्यांचं कुटुंब सुखी समाधानी झालं।